नमस्कार, आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। मंडप संघटनेच्या मागण्यांचा शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचे प्रतिपादन। 2 नोव्हेंबर ऑल महाराष्ट्र टेंट डीलर्स वेलफेअर संघटना संलग्न मंडप लाईट फ्लॉर डेकोरेशन डेकोरेटर्स व्यावसायिक असोसिएशन जिल्हा सांगली ही महाराष्ट्रातील मंडप लाईट व्यावसायिकांची एक अग्रगण्य संघटना आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच कार्यक्रमांवर बंदी घातल्याने टेंट मंडप केटर्स लाइटिंग हॉल सांस्कृतिक कार्यालय यांचे काम बंद राहिले होते। स्टेशन चौक येथे एक दिवसीय धरणे आंदोलनस्थळी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी भेट दिली। यावेळी असोसिएशन आणि पदाधिकारी यांनी सामाजिक कार्यक्रमासाठी 500 आसन क्षमतेची मागणी व इतर मागण्यांबाबतचे निवेदन त्यांना दिले। यावेळी धरणे आंदोलनास आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी जाहीर पाठिंबा दिला। या अनुषंगाने आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना ऑल महाराष्ट्र टेंट डीलर्स वेलफेअर संघटनेच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याबाबतचे पत्र उमेदवारी पाठवले आहे। यामध्ये प्रामुख्याने सर्व प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमात मंडप लॉन मंगल कार्यालयांच्या क्षमतेपेक्षा अर्ध्या क्षमतेची अथवा 500 व्यक्तींच्या उपस्थितीची परवानगी द्यावी। टेंट मंडप मंगल कार्यालय लॉन्स इव्हेंट मॅनेजमेंट साऊंड लाईट डेकोरेशन आणि इतर व्यवसायांशी संबंधित GST 18% ऐवजी 5% पर्यंत करावा। व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज माफ करण्यासह सबसिडीची तरतूद करावी इत्यादी मागण्यांचा समावेश आहे।